माझे नाव श्रीनिधी जयदीप देशमुख. माझ्या शाळेचे नाव नवी मुंबई महानगरपालिका. शाळा क्रमांक 31 कोपरखने. आज मी इयत्ता 2 मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांत चित्तने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी काही 4 शब्द सांगणार आहे. ते आपण शांत चित्तने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 साली सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नमसे असे होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह 1840 साली ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. अशा काळी चूल व मूल एवढेच महत्व होते. त्या काळी ज्योतिरावांनी सावित्रीबाई फुले यांना चांगले शिक्षण दिले व पुण्यामध्ये भेडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण काही लोक सावित्रीबाई फुले यांच्या अंगावरची खल, दगड, शेणगोळे असे फेकायचे, पण त्यांनी त्यांचे कार्य चालूच ठेवले. अशा कार्यामुळे त्या भारतातल्या पहिल्या शिक्षिका व समाजसेविका मुख्याध्यापिका ठरल्या. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री जातीला साक्षर व्हा, निर्भय व्हा असा संदेश दिला. ज्ञानाची ज्योत पेटवलेली म्हणून तर आज जगभर आहे सावित्रीबाई फुले अमर. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय ज्योती, जय क्रांती, जय सावित्रीबाई फुले.